नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघा पोलीस भरती जी काय सिंधुदुर्ग जिल्हा आहे बघा जो आज झालेला पेपर आहे तो आपण पाहणार आहे दिनांक बघा अठरा सात दोन हजार चोवीसला ला या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आहे आपला चालू घडामोडी जिकेचा की राज्यातील पहिलं फुलपाखराचं गाव म्हणून कोणत्या ठिकाणात घोषित करण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवायचं बघा राज्यामधील पहिलं फुलपाखराचं गाव म्हणून कोणत्या ठिकाणा घोषित करण्यात आलं आहे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पारपोली सिंधुदुर्ग कोणत्या ते पारपोली सिंधुदुर्ग याचा करेक्ट आन्सर आहे दुसरा प्रश्न आहे मित्रांनो आपत्ती व्यवस्थापनावरील जागतिक काँग्रेसचे दोन हजार चोवीसचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात था। आलं होतं याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी डेहराडून या ठिकाणी मित्रांनो हे करण्यात आलं कुठं डेहराडून या ठिकाणी हे करण्यात आलेलं आहे काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे कोणतं काजू संशोधन केंद्र तर वेंगुरला या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे बघा केळी संशोधन केंद्र आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे आहे केळी संशोधन केंद्र अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा यावल जळगाव या ठिकाणी केळी संशोधन आणि केळीचं सर्वात जास्त उत्पादन जळगावमध्ये बघा पुढचा प्रश्न आहे बघा मनिका बात्रा ही कोणत्या खेळाची संदर्भामध्ये आहे कोण मनिका बात्रा मित्रांनो हे टेबल टेनिस या खेळाची संदर्भामध्ये आहे अविनाश साबळे हा कोणत्या खेळाशी संदर्भामध्ये त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी आपलं करेक्ट आन्सर बघा ट्रॅक अँड फील्ड याचा करेक्ट आन्सर बघा ट्रॅक अँड फील्ड सेला बोगदा कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात आला आहे कोणता सेला बोगदा मित्रांनो हा अरुणाचल प्रदेशमध्ये बांधण्यात आलेला आहे संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अरविंद बागची यांची निवडूक करण्यात आली आहे आय टी ॲक्ट दोन हजार हा कायदा कोणत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी करण्यात आले आहे बघा मित्रांनो हा सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी करण्यात आला आहे लखनौ शहर हे कोणत्या काठी वसलेलं आहे लक्षात ठेवा लखनौ हे शहर मित्रांनो गोमती नदी काठी वसलेलं आहे कोणत्या गोमती नदी काठी पुढचा प्रश्न वेदांकडे चाला हे ब्रिद वाक्य आ, हे ब्रिद वाक्य कोणत्या संस्थेचं होतं याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक आहे आर्य समाज लक्षात ठेवा आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली होती एकदम सोपा प्रश्न आहे तर कोण होते बघा ते यशवंतराव चव्हाण याचं करेक्ट आन्सर आहे कोण यशवंतराव चव्हाण जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळामध्ये झाली तर कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट साम्राज्यामध्ये झालेली बघा राक्ष ठेवा राष्ट्रकूट साम्राज्य कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे बघा कोणतं वेद आहे ज्याच्यामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे तर सामवेद्याचं करेक्ट आन्सर आहे इतिहासामधील प्रसिद्ध लढाईमुळे गाजलेलं पानिपत शहर आहे कोणत्या राज्यामध्ये पानिपत हे जे काही शहर आहे मित्रांनो हे हरियाणा राज्यामध्ये कोणत्या हरियाणा चालू घडामोडीसाठी बघा तुम्ही जर पोलीस भरतीच्या पेपरला क्वालिफाय झाले असाल तर लवकरात लवकर बघा चालू घडामोडी घेऊन टाका यामध्ये तुम्हाला जी केसुद्धा भेटणारे वन लाईनर रिव्हिजनसाठी त्याचबरोबर चालू घडामोडीसुद्धा भेटणार एकशे एकोणपन्नास रुपयाला फोनपे गुगल पे नंबर बघा तुम्ही डायरेक्ट याला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करू शकता आणि लगेच तुम्हाला ह्या पीडीएफ व्हॉट्सअपला ह्याच नंबरला मिळून जातील किंवा हा जो काही क्यू आर कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा बघा तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करता येणार आहे मित्रांनो चालू घडामोडी लवकर घ्या कारण की हा टर्निंग पॉईंट असणार आहे यावरच बघा आपले प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार बाकी गणित बुद्धिमत्ता हे आपल्या सगळ्या रिव्हिजन नुसार चालू असतं परंतु चालू घडामोडी चेंज होत असतात त्यामुळे लवकरात लवकर बघा एकशे एकोणपन्नास रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळून जाणार आहेत लवकरात लवकर घेऊन टाका ऑपरेशन पोलो काय प्रश्न आहे ऑपरेशन पोलोही कोणते संस्थान भारतीय संघ राज्यामध्ये विलिंग करण्यासाठी चालवलं होतं कोणतं ऑपरेशन पोलो याचा बघा हैदराबाद लक्षात ठेवायचं कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर एकवीस जूनला जागतिक योग दिवस साजरा केला जातो शक्तीपीठ महामार्ग नागपूरपासून कोटपर्यंत बांधण्यात ना येणार आहे काय प्रश्न आहे नागपूरपासून तर नागपूर ते गोवा दरम्यान हा बांधण्यात येणार आहे बघा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी कोणत्या ठिकाणी एक्सलन्स सेंटर स्थापन करण्यात येत आहे तर हे नागपूर या ठिकाणी आहे क्रिकेटमध्ये एल बी डब्ल्यू हे करण्याचं संक्षिप्त रूप काय एल बी डब्ल्यू चा लॉंग फर्म काय आहे काय बघा लेग बिफोर विकेट याचं चा करेक्ट आन्सर आहे लेग बिफोर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर लक्षात ठेवा विनायक दामोदर सावरकर यांचा जो काही जन्म आहे हा नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला आहे पहा भारतीय संविधानाचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर सर्वांना माहिती डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते पहा संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली काय प्रश्न आहे संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना अतिशय महत्वाचा प्रश्न आहे याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए लक्षात ठेवा मुंबई या ठिकाणी झालेली बघा कुठं मुंबई प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला योग्य पर्याय निवडायचं आहे चोरांची टोळी असती तसं खेळाडूंचं काय असतं जशी चोरांची टोळी तसं खेळाडूंचं काय असतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी संघ खेळाडूंचा काय असतो बघा संघ असतो त्याच्यानंतर क्रिकेट हे मैदान तर बुद्धिबळ कुठं तर मित्रांनो क्रिकेट हे मैदानावर खेळलं जातं तस तसं क्रिकेट तसं बुद्धिबळ हे कोणत्या ठिकाणी खेळलं जातं तर पटावर खेळलं जातं कुठं पट पुढचा प्रश्न आहे बघा पुढील प्रश्नामध्ये विसंगत शब्द ओळखायचा आहे नाशिक पुणे सुरत नागपूर मुंबई नाशिक पुणे सुरत नागपूर मुंबई एकदम सोपं आहे बघा या ठिकाणी याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी सुरत हे कुठं आहे बघा गुजरात राज्यामध्ये जर वहीला घड्याळ म्हटलं घड्याळाला पुस्तक म्हटलं पुस्तकाला पेन म्हटलं आणि पेनाला खुर्ची म्हटलं तर वेळ वागण्यासाठी काय वापरलं जाईल वेळ वागण्यासाठी तर पुस्तक हे वापरलं जाईल कारण की या ठिकाणी बघा पुस्तकाला पेनाला इथं बघा घड्याळाला पुस्तक म्हटलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी पुस्तक आपलं करेक्ट आन्सर होईल बघा पुढचा प्रश्न आहे बघा दिलेल्या माहितीशी सुसंगत असणारी आकृतीचा पर्याय आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक इथं बघा सिंधुदुर्ग महाराष्ट्र कोल्हापूर बघा महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापुरी म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर होईल समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो लिंबू हा जो काही शब्द या कोणत्या प्रकारामध्ये मोडतो तर दिशी प्रकारामध्ये मोडतो मित्रांनो उंटाचा काय असतो मित्रांनो उंटाचा तांडा असतो लक्षात ठेवायचा आहे हरणांचा कळप असतो लक्षात ठेवा छंद या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे छंद तर छंदचा समानार्थी शब्द काय मित्रांनो नाद आपला होईल बघा नाद पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द हा खग या शब्दाचा समानार्थी आहे तर व घ बाकी बघा प खग म्हणजे पक्षी अंडज आणि द्विज हे काय बघायचे समानार्थी शब्द आहेत विसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल सुसंगत होईल मित्रांनो विसंगतचा काय होईल सुसंगत ऑप्शन क्रमांक ए आपलं करेक्ट आन्सर आहे ज्ञात या शब्दाचा काय प्रश्न बघा ज्ञात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी अज्ञात पुढील म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे उथळ पाण्याला खळखळाट फार उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजेच काय अल्पज्ञानी फार बाळा या मारतो याचा करेट आन्सर आहे बघा अल्पज्ञानी फारच बाळा या मारतो पुढचा प्रश्न बघा अंगाचा तिळपाळट होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल तर याचा करेक्ट आन्सर बघा रागाने फन फन करणे लक्षात ठेवायचं आहे रागाने फन फन करणे ऑप्शन क्रमांक आहे आपलं करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न बघा पुढील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तुझी परीक्षा कधी आहे या ठिकाणी सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपला करेक्ट आन्सर बघा प्रश्नार्थी पुढील वाक्यामधील विरामचिन्ह ओळखायचं आपल्याला शेतकऱ्यांनी शेती नांगरली पण पाऊस आलाच नाही तर या ठिकाणी काय बघा हे अर्ध आहे कामधेनू या शब्दासाठी काम योग्य शब्द, शब्द समूह निवडायचा आहे कामधेनूसाठी याचा करेक्ट आन्सर आहे बघा सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय म्हणजेच काय कामधेनू मित्रांनो या व्हिडिओ या पी एफ पाहिजे असेल तुम्हाला तर आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे बघा त्यावर क्लिक करून तुम्ही ह्याची पीडीएफ डाउनलोड करून टाका लगेच आत्ताच पीड टाकलेली मी कमीत कमी मित्रांनो आपला पाच व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा नवीन असाल आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन कर, नक्की ऑन करा